मित्रांनो आता आपण लिंग हे प्रकरण शिकणार आहोत तुम्हाला एखाद्या नामाचं लिंग ओळखा असा प्रश्न येतो तर मग आपण लिंग म्हणजे नेमकं का काय ते पाहणार आहोत आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत तेही पाहणार आहोत जर एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते आणि ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंगी असते ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसकलिंग असते आता उदाहरण बघू म्हणजे अजून कळेल बघा विजय बागेत आला आता यावरून आपल्याला काय कळतं विजय हा मुलगा आहे असा अर्थबोध होतो समजा इथं विजया असत तर काय केलं असतं विजया बागेत आली हो की नाही म्हणजे विजया या नामातून स्त्री जातीचा बोध होतो तर विजय या नामातून पुरुष जातीचा बोध होतो म्हणून विजय हा शब्द पुल्लिंगी तर विजया हा स्त्रीलिंगी शब्द झाला त्यांनी मोहरांची पिशवी हरवली आता पिशवी हा शब्द यातून पिशवी स्त्रीलिंगी आहे हे लक्षात येत आहे पिशवी हा शब्द त्यातून स्त्री जातीचा बोध होतो म्हणून पिशवी स्त्रीलिंगी शब्द आहे आता ओढाळ वासरू राणी आले या वाक्यात वासरू हा शब्द पहा वासरू राणी आले यात आपल्याला असं लक्षात येत आहे की वासरू या शब्दातून स्त्री जातीचा किंवा पुरुष जातीचा बोध होत नाही म्हणून आपण वासरू हे नाम नपुसकलिंगी म्हणणार आहोत पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो असा आपण करतो आणि स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने करतो नपुसकलिंगी नामाचा उल्लेख ते या शब्दाने करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा लिंग ठरवताना ते नाम एकवचनी असणं फार गरजेचं असतं आधी त्या नामाला एकवचनामध्ये रूपांतरित करून घ्यायचं आणि मगच तो ती किंवा ते यापैकी कोणत्या शब्दाने त्याचा उल्लेख करतो आहे ते ठरवायचं जर ते नाम बहुवचनी असेल अनेकवचनी असेल तर त्यावेळी आपण तो ती किंवा ते हे जुळतंय का बघायचं नाही आता आपण उदाहरण बघूयात तो घोडा तो फळा तो ढग तो चांगुलपणा आता या प्रत्येक नामाच्या आधी तो हा शब्द आलाय बरोबर म्हणून ते आहे पुल्लिंगी नाम ती नदी ती मुलगी ती लेखणी ती हुशारी या नामांचा उल्लेख करताना आपण ती हा शब्द वापरलाय म्हणून ही नाम स्त्रीलिंगी नामं आहेत तर तिसऱ्या ओळीत पहा ते मूल ते फूल, ते शेत ते धैर्य या शब्दांचा उल्लेख करताना नामांचा उल्लेख करताना ते हा शब्द व प्रयोग आपण करतोय म्हणून ही नाम नपुसकलिंगी आहेत आता मी सांगितल्याप्रमाणे हे सगळे शब्द एकवचनात आहेत आपण काय करू थोडा अनेक वचनी प्रयोग करून बघूयात आता इथं घोडा ह्याचं अनेक वचन काय होतं घोडे बरोबर मग आता घोडे असा उल्लेख करताना आपण कोणता शब्द वापरतो ते घोडे पण ते हा शब्द आल्यावर आपण काय म्हणतो नपुसकलिंगी नाम मग घोडे हे नपुसकलिंगी नाम होईल का नाही लक्षात ठेवा ते नपुसकलिंगी होणार नाही कारण घोडे हा शब्द अनेक वचनी आहे आणि अनेकवचनीय शब्दावरून लिंग ठरवलं शब्द जात नसतं एकवचनीय शब्द करून मगच त्याचं लिंग ठरवलं जातं ठीक आहे लक्षात येत आहे काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीने होतात तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येतो पुढे दिलेल्या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते बघा आता हे शब्द कसे कसे आहेत माळी माळीन देव देवी तरुण तरुणी कोकिळ कोकिळा शिक्षक शिक्षिका सासरा सासू कुत्रा कुत्री पाटील पाटलीन चिमणा चिमणी कोळी कोळीण गायक गायिका राजा राणी वाघ वाघीण बालक बालिका लेखक लेखिका आजोबा आजी गवळी गवळण पती पत्नी काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र होतात भाऊ बहीण उंट सांडनी, मोर लांडोर पुरुष स्त्री बैल गाय दीर जाऊ नर मादी पुत्र कन्या बोकड शेळी वडील आई बोका भाटी किंवा मांजर नवरा बायको म्हणजे ह्यात काय झाले पुल्लिंगातला शब्द वेगळा आणि स्त्रीलिंगातला शब्द पूर्णपणे वेगळा आहे काही सजीवांची नामे आणि त्यांची आणि त्यांचे लिंग बघा आपण जर मनुष्यामध्ये पाहिलं तर तो मुलगा ती मुलगी ते मूल तो कुत्रा ती कुत्री ते पिल्लू तो घोडा ती घोडी ते शिंगरू तो बैल ती गाय ते वासरू तो मेंढा ती मेंढी ते मेंढरू तो चिमणा ती चिमणी ते पाखरू तो रेडा किंवा महिष ती रेडी किंवा म्हैस ते रेडकू यामध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी असे दोन्ही नामं देऊन त्यांचं जे पिल्लू आहे पिल्लाला आपण नपुसकलिंगी समजतो लक्षात ठेवा कोणत्याही प्राण्याचं जे पिल्लू असतं ते नेहमी नपुसकलिंगीच ठरवायचं लक्षात घ्या त्यानंतर आपण पुढं जाऊया काही नामे आणि त्यांचे लिंग पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी तो आंबा ती पपई ते केळे आता हे पु ही पूर्णपणे वेगळे शब्द आहेत हां पुल्लिंगी नामं कोणती कोणती आहेत आंबा चंद्र भात अंगठी बगीचा वृक्ष देश फळा समुद्र प्रकाश डोंगर सूर्य या सर्व नामांना आपण तो हा शब्द वापरतो उल्लेख करताना म्हणून ही नामं पुल्लिंगी झाली स्त्रीलिंगी नामं कोणती आहेत बघा ती पपई ती चांदणी ती भाजी ती करंगळी ती बाग ती फांदी ती मातृभूमी ती शाळा ती लाट ती सावली ती दरी ती मेणबत्ती या नामांचा उल्लेख करताना आपण ती हा शब्द प्रयोग करतो म्हणजे ही नामं स्त्रीलिंगी आहेत आणि यानंतर नपुसकलिंगी नामं बघू केळे चांदणे वरण बोट फूल झाड राष्ट्र पुस्तक पाणी ऊन टेकाड, ते तेज यांचा उल्लेख करताना आपण ते हा शब्द प्रयोग करतो म्हणून ही नाम नपुसकलिंगी आहेत आता तुम्हाला एक गंमत सांगतो इथं ते राष्ट्र राष्ट्र म्हणजे काय राष्ट्र म्हणजे देश पण गंमत अशी आहे राष्ट्र या शब्दाचा उल्लेख करताना आपण ते राष्ट्र असं म्हणतो म्हणजे राष्ट्र हा शब्द नपुसकलिंगी आहे परंतु देश हा शब्द आला तर काय करालो तो देश असं म्हणतो आपण त्यामुळं देश हा शब्द त्याचा उल्लेख तो असा केल्यामुळं पुल्लिंगी आहे लक्षात येते का बघा राष्ट्र आणि देश दोन्हीचा अर्थ एकच आहे परंतु तो शब्द भाषेत वापरताना आपण कसा उल्लेख करतो त्यावरून त्या, त्या शब्दाचं लिंग ठरतंय बरं का त्या नामाचं त्या शब्दाचं लिंग ठरतंय ते राष्ट्र तो देश कळत का लिंग ठरवताना आणखी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवणार मघाशी सांगितलेली एखाद्या नामाचं लिंग कसं ओळखणार तर ते नाम एकवचनी असलं पाहिजे आधी एकवचनात करून घ्यायचं आणि मग त्या नामाचं लिंग ठरवायचं घाई करायची नाही स्वाध्याय सोडवताना तुम्ही काय करताय हे आपण बघूया आता हा स्वाध्याय बघा पहिला प्रश्न खालील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्द आपल्याला बघायचा आहे आता एक एक शब्द बघूया आणि त्याला तो ती किंवा ते यातला कोणता शब्दप्रयोग वापरावा लागतोय उल्लेख करताना ते बघू समुद्र तो समुद्र ती समुद्र का ते समुद्र असतो तो समुद्र बघा तो समुद्र म्हटल्यावरती हा पुल्लिंगी झाला बरोबर का आपल्याला पुल्लिंगी शब्दच निवडायचा आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक तरी पण आपण पुढचे शब्द त्यांचेही लिंग काय आहेत ते बघूयात होडी काय हो तो होडी ती होडी का ते होळी काय असतं बरोबर ती होडी म्हणून होडी हा शब्द कसा झाला स्त्रीलिंगी लाट हा शब्द तो लाट ती लाट का ते लाट लाट म्हणजे समुद्राच्या पाण्याची लाट बरं का याचा उल्लेख कसा होईल ती लाट म्हणजे हा सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे नदी सांगा बरं नदी हा शब्द पुढ, स्त्रीलिंगी पुढं गाय स्त्रीलिंगी बैल पुल्लिंगी मूल ते मूल असतं त्यामुळं काय होईल नपुसकलिंगी आणि बकरी कशी ती बकरी बरोबर म्हणून बकरी हा शब्द स्त्रीलिंगी झाला ह्यात पुल्लिंगी शब्द कोणता बैल तिसरा प्रश्न जाई जुई चमेली गुलाब हे सगळी फुलंच आहेत पण आपण म्हणताना कसं म्हणतो ती जाई ती जुई ती चमेली तो गुलाब कळतं का म्हणून गुलाब हा शब्द कसा झाला पुल्लिंगी बरोबर पुढचा प्रश्न वक्ता तो वक्ता ती वक्ता का ते वक्ता तो वक्ता असतं म्हणजे हाच झाला आपला पुल्लिंगी शब्द सभा ती सभा असते म्हणजे स्त्रीलिंगी टेबल ते टेबल असतं जे हा झाला न पुसकलिंगी शब्द आणि खुर्ची ती खुर्ची म्हणजे हा झाला स्त्रीलिंगी शब्द बरोबर पुढचा प्रश्न जमीन बी शेती आणि शेतकरी यातल्या कोणाचा उल्लेख तुम्ही तो असा करता तो शेतकरी म्हणजे शेतकरी हा शब्द पुल्लिंगी झाला पुढचा प्रश्न बघा खालील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता यामध्ये कोणते कोणते शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दात कोणत्या शब्दाचा उल्लेख करताना ती असा शब्द प्रयोग करता तो आपला झाला स्त्रीलिंगी शब्द ठीक आहे बघूयात तोंड दात जीभ आणि ओठ यातल्या कशाचा उल्लेख करताना तुम्ही ती म्हणणार आहे बरोबर ती जीभ म्हणून हा शब्द झाला स्त्रीलिंगी त्यानंतर आता गणितातला प्रश्न आहे बघा गणितातल्या क्रियांशी संबंधित गुणाकार भागाकार वर्गमूळ आणि बेरीज काय म्हणता ती हा शब्द प्रयोग कोणासाठी करता बेरजेसाठी ती बेरीज असं आपण म्हणतो बरोबर म्हणजे तुम्हाला तुमच्या बोलीभाषेत कोणत्या शब्दाला कसा आपण उल्लेख करताना काय शब्द प्रयोग करतो हे जर लक्षात आलं तर लिंग ठरवणं अवघड नाही पहा आपण आणखीन काही प्रश्न बघूयात परंतु सर्व प्रश्न मी या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही तुम्ही याकरता काय करायचं आता हे जे आहे हे, हे नवनीतचं पुस्तक आहे तुम्ही नवनीतचं पुस्तक घेऊ शकता यात व्हरायटी चांगल्या प्र प्रकारची आहे तर मी प्रत्येक प्रकारच्या प्रश्नातले एक दोन एक दोन प्रश्न समजावून देतो आणि बाकीचे तुम्ही स्वतः सोडवा बरं का इथं पुढचा प्रश्न कसा आहे बघा खालील प्र प्रत्येक शब्द गटातील नपुसकलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा नपुसकलिंगी शब्द कसा ओळखायचा ज्याचा उल्लेख करताना ते असा शब्द आपण वापरतो मग काय होईल इथं सूर्य चंद्र आकाश आणि चांदणी यातल्या कशाला आपण ते म्हणतो बरोबर ते आकाश दुसरा प्रश्न बघू दिवा समयी निरांजन आणि उद्बत्ती यातल्या कशाचा उल्लेख करताना आपण ते म्हणतो ते निरांजन बरोबर त्यानंतर पुढचा प्रकार बघूया खालील ठळक अक्षरातील शब्दांचा विरुद्ध लिंगी शब्द निवडून त्यांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रांगवा इथं सुरुवातीला जे शब्द दिलेत त्याचा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला शोधायचा आहे जसं पुरुष स्त्री उंट सांडणी लांडोर मोर तरुण तरुणी गवळी गवळण बरं का त्यानंतर पुढं पुढचा प्रकार खालील प्रत्येक शब्द गटात तीन शब्दांचे लिंगसारखे आहे वेगळे लिंग असलेला शब्द ओळखा आता इथं काय करायचं या प्रकारच्या प्रश्नांमध्ये प्रत्येक शब्दाला तो ती ते यापैकी कोणता शब्द प्रयोग योग्य आहे ते बघायचं जसं की आता कागद तो कागद एकवचनी विचार क करायचा बरं का नाहीतर आपण ते कागद पण म्हणतो पण ते कागद हा अनेक वचनी शब्द प्रयोग झाला तो कागद हा एकवचनी शब्द प्रयोग झाला लक्षात येत आहे तो कागद तो फळा ती वही तो दगड सांगा बरं वेगळं काय ती वही पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्न काका दादा भाऊ आणि बहीण आता हे जे तीन शब्द आहेत हे पुल्लिंगी शब्द आहेत बरोबर बहीण हा स्त्रीलिंगी शब्द आहे त्यानंतर गवत झाड फळ आणि चारा ते गवत ते झाड ते फळ आणि तो चारा असतो म्हणजे हे तीन आहे ते ती नपुसकलिंगी हा आहे तो पुल्लिंगी शब्द त्यानंतर पुढं जाऊया शाई ती शाई ती शाळा ती, ती बाई आणि तो शिपाई म्हणजे वेगळा शब्द कोणता शिपाई दप्तर पेन्सिल लेखणी आणि दौत यात ते दप्तर, ती पेन्सिल ती लेखणी ती दौत मग काय वेगळं ते दप्तर बरोबर आता पुढचा प्रकार बघूया विरुद्धलिंगी शब्दांची बरोबर जोडी शोधून तिचा पर्याय क्रमांक जो आहे त्याचं वर्तुळ रंगवायचं आहे आता बघा काका मामी बरोबर आहे का चुकीचे काका काकी असतं किंवा काकू असतं दीर जाऊ दादी मामा काकी आता कोणती जोडी तुम्हाला योग्य वाटते सांगा बरं बरोबर दीर जाऊ आपण आधीच्या यादीत हे वाचलेलं होतं आता तुम्हाला वाटेल दादा दादी परंतु हिंदीमध्ये दादाजी आणि दादी मा हे तुम्ही ऐकलं असेल सिरियलींमध्ये पण मराठीमध्ये दादा कुणाला म्हणतो आपण भावाला आणि दादी म्हणजे बहिणीला नाही म्हणत दादी आपण होय ना दादी हा शब्द हिंदी आहे आणि हिंदीमध्ये आजीसाठी तो शब्दप्रयोग आपण वापरतो त्यामुळं मराठीमध्ये ही जोडी आपण गृहित धरायला नको पुढं वर वधू कवी गायिका मित्र शत्रु मोर मोरी सांगा बरं काय बरोबर वर वधू तर याप्रमाणे योग्य जोडीत आपल्याला निवडायचे या प्रकारामध्ये आणि त्याच्या पुढच्या प्रकारात कसं आहे योग्य पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता ह्यात वेगवेगळे शब्द प्रश्न आहेत नर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता नर मादी शिंगरू या शब्दाचे लिंग कोणते ते शिंगरू त्यामुळं नपुसकलिंगी म्हैस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता म्हैस म्हणजेच महिष किंवा रेडा सॉरी म्हैस म्हणजे रेडी त्याच्या विरुद्ध लिंगी आपल्याला रेडा किंवा महिष हा शब्द होईल बरोबर त्यानंतर गाय व बैल यांच्या पिलाचे लिंग कोणते गाय आणि बैल यांच्या पिलाला काय म्हणतात वासरू मग तो शब्द कोणत्या लिंगामध्ये मोडतो तो आहे नपुसकलिंगी शब्द आणि पाचवा प्रश्न काय खालीलपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंगी अशा दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता बघा ती म्हणजे स्त्रीलिंगी तो म्हणजे पुल्लिंगी ते म्हणजे नपुसकलिंगी तू म्हणजे कोण आता समोर मुलगा असला तरी तू म्हणू शकतो आणि मुलगी असली तरी तू म्हणतो आपण बरोबर आहे का म्हणजे हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोघांनाही योग्य आहे म्हणून अशा शब्दाला उभयलिंगी म्हणतात बरं का पुढं सहावा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे वरच्यासारखाच गवळी हा पुल्लिंगी शब्द आहे शिक्षिका हा स्त्रीलिंगी शब्द आहे कुंभार हा पुल्लिंगी शब्द आहे पण इंजिनियर हा शब्द आता खरं तर हा शब्द इंग्रजी आहे पण तो आपल्या भाषेत रूढ झाला आहे बरोबर आपल्या भाषेतच आता तो आहे असा वापरला जातो आता एखादा मुलगा इंजिनियर असेल तरी आपण इंजिनियर असाच शब्द म्हणतो मुलीला सुद्धा आपण इंजिनियरच म्हणतो तो इंजिनियर आहे ती इंजिनियर आहे त्यामुळं हा दोन्ही लिंगांमध्ये येणारा शब्द आहे याला म्हणायचं उभयलिंगी शब्द समजलं का